नमस्कार बालमित्रांनो, मी सौ मंगला सुधाकर बारवे, सहशिक्षिका टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व, आपणा सर्वांचे इयत्ता चौथीच्या वर्गात हार्दिक स्वागत करते. विषय मराठी. मराठीमध्ये आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. बालमित्रांनो, आज आपण नाम म्हणजे काय ते पाहणार आहोत. तत्पूर्वी सर्वात प्रथम शब्दांच्या मुख्य जाती आहेत दोन, एक विकारी शब्द आणि एक अविकारी शब्द. विकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांमध्ये बदल होऊ शकतो ते विकारी शब्द, आणि अविकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांमध्ये बदल होत नाहीत त्यांना अव्यय असेही म्हणतात, आणि विकारी शब्दांना सव्यय असेही म्हणतात. ह्या विकारी शब्दांच्या पुन्हा चार जाती आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. आणि अविकारी शब्दांच्या चार जाती, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. यामध्ये आपल्याला इयत्ता चौथी मध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या चार जातींचा अभ्यास करायचा आहे. पाहता मग नाम म्हणजे काय? तर कोणत्याही दृश्य, अदृश्य, सजीव, निर्जीव, प्रत्यक्ष अथवा काल्पनिक वस्तूंच्या नावास किंवा गुणधर्म दर्शवणाऱ्या शब्दाला नाम असे म्हणतात. कोणत्याही दृश्य, अदृश्य, दृश्य म्हणजे दिसणारे आणि अदृश्य म्हणजे न दिसणारे, सजीव माहिती आहे तुम्हाला, निर्जीव वस्तू वही, पेन, पुस्तक माहिती आहे तुम्हाला, हो की नाही? सजीवांमध्ये आपल्याला माहिती आहे मनुष्य प्राणी पण सजीवांमध्ये येतो, झाड येतं. प्रत्यक्ष आणि अथवा काल्पनिक वस्तूंच्या नावाला, कल्पनेने आपण विचार करून जी नावं देतो की नाही, ती काल्पनिक वस्तू. परी तुम्हाला माहिती आहे, राक्षस, पण तुम्ही कधी पाहिलाय का? नाही. फक्त कल्पनेने तुम्हाला तो माहिती आहे. अशा वस्तूंच्या नावास किंवा गुणधर्म दर्शवणाऱ्या म्हणजे दाखवणाऱ्या, गुणधर्म दाखवणाऱ्या शब्दाला नाम असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय नाम म्हणजे काय? तर नाम म्हणजे एखाद्या वस्तूचं ठेवलेलं नाव. मग याच्यामध्ये उदाहरणार्थ आपल्याला सांगता येतील विविध फुलांची नावं येतील, गुलाब, मोगरा, जाई, जुई इत्यादी. फळांची नावं आंबा, पेरू, सफरचंद इत्यादी. पक्ष्यांची नावं पोपट, कावळा, चिमणी. प्राण्यांची नावं वाघ, सिंह, गाय, बैल इत्यादी. नद्यांची नावं गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी इत्यादी. पर्वतांची नावं हिमालय, विंध्याचल, सातपुडा, सह्याद्री इत्यादी. वस्तूंची नावं वही, पेन, पुस्तक. मुलामुलींची नावं, मुलींची नावं, मुलांची नावं, तुमचं स्वतःचं नाव, तुमच्या मित्रमैत्रिणींचं नाव. देशांची नावं भारत, चीन, जपान इत्यादी. धान्यांची नावं गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी इत्यादी. ग्रहांची नावं पृथ्वी, गुरु, शनी, शुक्र इत्यादी. नक्षत्र उत्तरा, पूर्वा, स्वाती, हस्त इत्यादी. तारे ध्रुवतारा तुम्हाला माहिती आहे, ओके. यांची नावं आणि काल्पनिक नावं परी, राक्षस, स्वर्ग, नरक इत्यादी. गुणांची नावे, म्हणजे गुणांच्या नावांमध्ये आपल्याला सांगता येईल गोडी किंवा प्रामाणिकपणा, शौर्य, ओके. नाही, मनाच्या स्थितीची नावं, ऋतूंची नावं, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, ओके. नाही, त्याचबरोबर झाडांची नावं, विविध प्रकारच्या झाडांची नावं, आंबा, पेरू, हो की नाही? त्याचबरोबर कीटकांची नावं, राज्य, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा इत्यादी. जिल्हा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, बीड इत्यादी. महिन्यांची नावं, मराठी महिने, इंग्रजी महिने, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ असे मराठी महिने, जानेवारी फेब्रुवारीपासून सुरू होणारे इंग्रजी महिने, ही सर्व नामांची उदाहरणं आहेत. म्हणजे ही सगळी जी नावं आहेत या नावांना नाम असे म्हणतात. येते लक्षात तुमच्या? पहा आता खालील वाक्यातील नामे ओळखा. आता ही आपली पाच उदाहरणांचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा, गंगा नदी हिमालयात उगम पावते. या वाक्यामध्ये गंगा हे एका नदीचं नाव आहे, हिमालय हे एका पर्वताचं नाव आहे, नदी
हे सुद्धा नाव आहे, कारण आपल्याला माहिती आहे सामान्य नाम आहे. सामान्य नाम आणि विशेष नाम असे नामाचे दोन प्रकार पडतात, ते तुम्हाला नंतर आहेत अभ्यासाला. म्हणून इथे हे गंगा हे नदीचं नाव आहे, म्हणून गंगा हे पण नाम येणार आहे, नदी हे पण नाम येणार आहे, आणि हिमालय हे पर्वताचं नाव आहे. म्हणून ही तीन नामं या वाक्यामध्ये आलेली आहेत. दुसरं उदाहरण आहे, साखर घातल्याने दुधाची गोडी वाढते. या वाक्यामध्ये साखर, दूध, गोडी बघा ही नामं आहेत, हो की नाही. त्यानंतर तिसरं वाक्य, किती सुंदर देखावा आहे हा. बघा काय सुंदर आहे, तर देखावा. मग या ठिकाणी देखावा हे नाम आलेलं आहे, कारण देखावा कसा आहे तर सुंदर आहे. मोहनचा प्रामाणिकपणा सर्वांना खूप आवडला. पाहता या वाक्यामध्ये मोहन, प्रामाणिकपणा, हो की नाही, हे आलेले आहेत, ही दोन नामं आलेली आहेत. भारत माझा देश आहे, हे वाक्य पहा, याच्यामध्ये भारत आणि देश हे दोन नावं आलेली आहेत, कारण भारत हे आपल्या देशाचंच नाव आहे, हो की नाही. अशा रीतीने आपल्याला असं म्हणता येईल की नाम म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूला तिच्या गुणधर्माला दिलेलं जे नाव असतं त्याला व्याकरणामध्ये, मराठी व्याकरणामध्ये नाम असे म्हणतात. समजलं का तुम्हाला? ओके, पहा आता खालील स्वाध्याय सोडवा. आता हा या स्वाध्यायामध्ये तुम्हाला ही जी पाच वाक्य दिलेली आहेत त्या पाच वाक्यांमध्ये आलेली नामं ओळखायची आहेत. बघा, एक, सरोवराभोवती सुंदर हिरवळ होती. दोन, लीलाला खोडा काढण्याची हौस होती. तीन, गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. चौथं वाक्य आहे, हालीने आपल्या बहिणीला बिबट्याच्या तावडीतून सोडवले. पाचवं वाक्य आहे, गार्गी हर्षा या मुलींचे अक्षर वळणदार आहे. हा संपूर्ण स्वाध्याय तुम्ही वहीमध्ये सोडवा. यामध्ये नाम म्हणजे काय हे तुम्हाला मी सुरुवातीलाच दाखवलेलं आहे, नामाची व्याख्या सांगितलेली आहे. ती व्याख्या सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे, त्याची उदाहरणं लिहायची आहेत आणि मला पाठवायची आहेत. बाय बाय, धन्यवाद.